नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर पंकज पाटील, कृषी विज्ञान केंद्र धुळे. सध्याची परिस्थिती बघता आपलं खरीपातलं जे मुख्य पीक आहे ते आहे कॉटन किंवा कापूस. कापूस हा पाठीमागं तुम्हाला दिसतोच आहे. तर सध्याची परिस्थिती बघता आजचा ऑगस्ट महिना आहे आणि साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये गुलाबी बोंडाळीचा उद्रेक म्हणजे वाढण्यास सुरुवात होते. तर मग त्यासाठी काय नियंत्रण केले पाहिजे याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण कामगंध सापळे जे आहेत ऑगस्ट महिन्यात जेव्हा फुलपाती वगैरे लागायला सुरुवात होते, कारण की गुलाबी बोंडाळी ही बोंडातच येते किंवा फुलपात्यांवर येते, ती पानं वगैरे काही खात नाही, त्याच्यामुळे जेव्हा फुलपाती वगैरे लागायची वेळ असेल त्यावेळेस आपल्याला कामगंध सापळे हे लावणं अतिशय गरजेचे आहे. साधारणतः जर आपल्याला आर्थिक नुकसान पातळी बघायची असे नाळीची तर एकरी 2 लावावे, आणि जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्यांचं नियंत्रण करायचं आहे किंवा जीवनचक्र जे आहे ते त्यांचं संपवायचं आहे तर एकरी 10 कामगंध सापळे हे लावले गेले पाहिजे. आर्थिक नुकसान पातळी बघायची असेल तर साधारणतः प्रतिदिवसाला 6 ते 8 पतंग प्रति सापळा जर सापडले तर समजून घ्यायचं की आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचबरोबर असा प्रादुर्भाव दिसला की निंबोळी अर्काची 5% फवारणी त्वरित करणे गरजेचे आहे. 5% म्हणजे 5 किलो 100 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जैविक याच्यामध्ये तुम्हाला निमोरिया रॅली किंवा मेटेरायझम एनिसोपली याची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी घेता येईल. त्याचबरोबर रासायनिककडे जर करायचं म्हटलं रासायनिक नियंत्रणाद्वारे तर भरपूर कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इमॅमॅक्टिन बेन्झोइट असेल, क्लोरोपायरी फॉस असेल, आयोडी कार्प असेल, तर याची फवारणी करणं फार गरजेचं आहे. पण त्यापूर्वी फवारणीची वेळ ठरवणं फार गरजेचं आहे. साधारणतः फुलपाती आपली 55 ते 60 दिवसांनी लागायला सुरुवात होते, म्हणजे पहिली फवारणी आपली आळीसाठी खास करून 60 दिवसांनी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरी फॉस 25% पहिली फवारणी घ्या, दुसरी फवारणी 80 दिवसांनी घ्या, दुसरा फ्लस जेव्हा आपला 80 दिवसांनी होईल चालू होईल तेव्हा 80 दिवसांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही थायोडी कार जे बाजारात लार्विन नावाने भेटतं त्याचीसुद्धा फवारणी केली तर चांगलं राहील. आणि तिसरी फवारणी जी आहे ती 100 दिवसांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याची तुम्हाला इमॅमॅक्टिन बेन्झॉइड किंवा सायपरमिथ्रिन याची सुद्धा तुम्हाला फवारणी याच्यामध्ये घेता येईल. साधारणतः मी या फवारणीच्या वेळा का सांगतोय, कारण की आपल्या ज्या आहेत साधा 60, 80, 100 दिवसामध्ये नवीन फ्लस चालू व्हायला सुरुवात होतं. पहिला फ्लस हा 60व्या दिवशी आपल्याला म्हणजे फुलपाती वगैरे कळ्या लागायला सुरुवात होते. दुसरा जे 80 दिवस सांगितले ते 75 ते 80व्या दिवसामध्ये दुसरे फुलपाती वगैरे घालून वर यायला सुरुवात होते. आणि 100व्या दिवशी म्हटल्यावर 95 ते 100व्या दिवसामध्ये सुद्धा तिसरा फ्लस आपल्याला लागायला सुरुवात होतं. सांगायचा मुद्दा असा आहे की गुलाबी बोंडाळी ही बोंडात जाण्याआधी तिचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे, म्हणून या टप्प्याटप्प्याने फवारणी घेणं गरजेचं आहे. साधारणतः शेतकरी काय करतो की 2 व्यसन्या झाल्यानंतर म्हणजे साधारण 90 ते 100 दिवसामध्ये त्याच्या 2 व्यसन्या होऊन जातात आणि त्याच्यानंतर कोणतीच फवारणी शेतकरी बंधू घेत नाही. आणि त्याचा परिणाम असा दिसतो की तिसऱ्या आणि 4थ्या व्यसनीला आपल्याला प्रचंड प्रमाणात गुलाबी बोंडाळी बोंडांमध्ये दिसते आणि आपल्या 3री आणि 4थी व्यसनीचं जे काही 25% उत्पादन येणार आहे ते वाया जातं. म्हणून आपल्याला या फवारणी घेणं गरजेचं आहे. 60 दिवसांनी 80 दिवसांनी 100 दिवसांनी आणि गरज पडली तर 120 दिवसांनी आपण या गुलाबी बोंडाळीच्या फवारण्या घेऊ शकतो. त्याचबरोबर जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोकार्ड हे सुद्धा आपल्याला वापरता येईल. ट्रायकोकार्डची निर्मिती आपल्या धुळे जिल्ह्यात निजामपूर येथे एक उद्योजक आहेत आरिफ शेख म्हणून, त्यांच्यामार्फत होते. आपण कृषी विज्ञान केंद्रातर्फे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. अतिशय चांगलं उत्पादन ते करतात. ट्रायकोकार्ड म्हणजे काय हे पहिले जाणून घ्या. ट्रायकोकार्डमध्ये ट्रायकोगामा नावाचा मित्रकीटीचे अंडे शिटकवलेले असतात आणि ही मित्रकीट गुलाबी बोंडाळी असेल, जिबी बोंडाळी असेल, हिटकेंची बोंडाळी असेल या बोंडाळींच्या अंड्यांमध्ये अंडी घालतो आणि त्यांची अंडी नष्ट करतो. तर अतिशय स्वस्त आहे. 100 रुपयाला जवळपास 18,000 ते 20,000 अंडींचं एक कार्ड भेटतं. एकरी साधारणतः 3 लावायचे आहेत आणि असं जर केलं तर चांगलं जैविक नियंत्रणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये भेटू शकतं.